नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज भारतीय प्रसारण दिन आहे. प्रसारण म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं ते टीव्ही आणि रेडिओ, आणि ही नावं घेतल्याबरोबर दूरदर्शन आणि आकाशवाणी यांचं खूप महत्वाचं आणि प्रेमाचं स्थान आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. कारण फक्त मनोरंजन नाही तर मनोरंजनाबरोबरीने ज्ञान आणि माहिती हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची ही अत्यंत प्रभावी माध्यमं, आणि गेली अनेक वर्षांपासून या गोष्टीचा वसा या दोन माध्यमांनी घेतलाय आणि सातत्याने उत्तमोत्तम कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, अत्यंत महत्वाचं काम ही दोन माध्यमं करतात. आज आपण ह्याच बद्दल बोलणार आहोत. आज आपण भारतीय प्रसारण दिनाबद्दल बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय आहे प्रसारण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. अर्थात कधीपासून सुरुवात झाली, याचा इतिहास काय आहे, कसे कसे याच्यामध्ये बदल होत गेले, प्रेक्षक आणि श्रोत्यांबरोबरचं नातं अधिकाधिक घट्ट कसं होत गेलं, या सगळ्याबद्दल आपण छान गप्पा मारणार आहोत. आणि या गप्पा मारण्यासाठी आपण आमंत्रित केलं याच क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष त्यांनी काम केलं, वेगवेगळे अनुभव स्वतः घेतले, छान छान कार्यक्रम प्रेक्षक आणि श्रोत्यांपर्यंत त्यांनी पोहोचवले. आपण स्वागत करूया डॉक्टर किरण चित्रेंचं. नमस्कार. तुमचं कार्यक्रमात मनापासून स्वागत करते मॅडम. निवृत्त कार्यक्रम अधिकारी दूरदर्शन आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीचा चेहरा म्हणजे डॉक्टर किरण चित्रे. आणि आपल्याबरोबर दुसरे आपले पाहुणे आहेत डॉक्टर महेश केळुसकर. नमस्कार सर. नमस्कार. तुमचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. निवृत्त सहायक संचालक कार्यक्रम आकाशवाणी यासाठी सरांनी काम केलंय आणि हे दोघेही या माध्यमामध्ये वावरताना त्यांना कुठले कुठले अनुभव आले, कुठलं कुठलं वैविध्य त्यांनी सतत जपलं आणि माध्यम कसं एकंदरीतच पुढे गेलंय या सगळ्याबद्दल गप्पा मारणार आहेत. तुम्हाला सुद्धा नक्की सहभागी व्हायचं असेल, कारण हा जिव्हाळ्याचा विषय आहे. टीव्ही आणि रेडिओ आपल्या घराघरात मनामनात पोहोचलेली माध्यम आहेत. तुम्हाला सुद्धा नक्की सहभागी व्हायचं असेल त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक काय आहेत बघूया. 2490-8050, 2498-8050, 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी. आपण जेव्हा फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. तुम्ही जर मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल, म्हणजे तुमचा आवाज मध्ये मध्ये कट होणार नाही आणि तुमचे विचार किंवा प्रश्न आमच्यापर्यंत सलग पोहोचतील. फोन जेव्हा तुमचा लागेल आणि बोलायला तुम्ही जेव्हा सुरुवात कराल त्याआधीच जर टीव्हीचा आवाज बंद केलात किंवा अगदी कमी केलात तर एको येणार नाही आणि त्याच्यामध्ये आपला वेळ जाणार नाही. आणि आजचा जो आपला विषय आहे त्या अनुषंगाने जर तुम्ही विचार मांडलेत, प्रश्न विचारलेत तर अधिकाधिक गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. छोट्याशा गोष्टी तुमचा सहभाग नेहमीच खूप महत्वाचा ठरतो आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये. मग आजच्या गप्पांना आपण सुरू करूया. सगळ्यात आधी दोघांनाही प्रसारण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, कारण अशा माध्यमांमध्ये तुम्ही कार्यरत होतात म्हणणार नाही, कारण आपण कायमच त्याच्यामध्ये असतो आणि ते काही आपल्या मनातून कधी जात नाही. त्यामुळे अशा माध्यमांमध्ये तुम्ही काम केलंय जे थेट लोकांशी संपर्क, संबंध, नातं प्रस्थापित करणारी माध्यम आहेत. मुळात आजच्या दिवसाबद्दल तुम्ही काय सांगाल मॅडम? तुमच्यापासून सुरू करू. माझ्यापेक्षा यांच्यापासून सुरुवात करा, कारण आकाशवाणी सर हा 1923 साली पहिला रेडिओ क्लब मुंबईमध्ये स्थापन झाला आणि 1924 साली मद्रासला स्थापन झाला. त्यानंतर ह्या प्रसारणाची लोकप्रियता लक्षात घेऊन सुलतान आणि रहिमतुल्ला चिनाय हे बंधू होते आणि ह्यांनी 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीतर्फे पहिलं प्रसारण केलं. म्हणून आजचा दिवस हा प्रसारण दिवस या भारतीय प्रसारण दिवसानिमित्त आकाशवाणीच्या लाखो कोट्यवधी श्रोत्यांना आणि दूरदर्शनच्या कोट्यवधी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आम्ही शुभेच्छा देतो. याचा इतिहास असा आहे की हे प्रसारण प्रामुख्यानं पहिल्यांदा संगीताचं केलं जायचं आणि संगीतासाठी लोक त्यावेळी कलाकार स्वतःहून यायचे प्रवास करून आणि विनामूल्य गाऊन जायचे किंवा वादन करून जायचे. नंतर कुणाच्या तरी लक्षात आलं, अरे बाबा दिवसातून 3-3 वेळा त्यावेळी लाईव्ह ब्रॉडकास्ट असायचं आणि म्हणून 3 वेळा ते येतात, किमान त्यांना प्रवास खर्च तरी दिला पाहिजे. तिथून मग मानधनाची पद्धत सुरू झाली आणि खूप मोठे कलाकार गाऊन गेलेले आहेत रेडिओवर. ती परंपरा मोठी संगीताची परंपरा आहे. नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक असतो, त्यानंतर मग अनेक कार्यक्रम सुरू झाले.
ही जी कंपनी होती इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी 1927 साली सुरू झालेली, ती 1 मार्च 1930 दरम्यान बुडीत गेली. हा, बुडीत गेली आणि खूप काही असं नुकसान झालं त्यांचं, त्यामुळे त्यांनी बंद करायचं ठरवलं. पण बंद केल्यानंतर खूप लोकक्षोभ उसळला आणि लोकांनी सांगितलं की नाही, आम्हाला हे पाहिजेच आहे, ब्रॉडकास्टिंग आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून मग ती तत्कालीन सरकारनं आपल्या ताब्यात घेतली आणि ब्रिटिशांनी लिओनल फिल्डन म्हणून एक गृहस्थ होता त्याची ब्रॉडकास्टिंग कंट्रोलर म्हणून नियुक्ती केली. आणि त्याचे पहिले स्टेशन डिरेक्टर जे होते ते सेठना नावाचे गृहस्थ होते आणि हे क्रिकेट कॉमेंट्री उत्तम करायचे. तर ही 1935 साली हे प्रकरण सुरू झालं. त्यानंतर मग 8 जून 1936 ऑल इंडिया रेडिओ या नावाने ही सर्व्हिस खऱ्या अर्थाने ऑफिशियली झाला. आणि आजही आपण ऑल इंडिया रेडिओ असंच AIR असंच आपण, दिस इज ऑल इंडिया रेडिओ असं, हे जे त्याच्यामध्ये जे होतं ना आणि जे अजूनही आहे ते डिग्निफाईड असं एक ताकद आपण ज्याला नावाची माध्यमाची. आणि आकाशवाणी हे जे नाव आहे ते खरं म्हणजे मद्रासला सुरू होतं, पण 1957 पासून हे भारत सरकारनं घेतलं नाव आणि आकाशवाणी ह्या नावाने, म्हणजे ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणी या अर्थाने ही दोन्ही नावं प्रचलनात आली. असं त्याचा एक थोडक्यात आपल्याला खूप छान इतिहास आहे नाही का. थोडक्यात जरी असला तरी खूप छान, जी दोन जवळची जे जवळचे विषय आहेत संगीत आणि खेळ, आता हे श्राव्य माध्यम होतं आणि मग दृकश्राव्य करायचं अगदी, म्हणून मग दूरदर्शनची निर्मिती झाली. 15 सप्टेंबर 1959 मध्ये भारत सरकारने स्टुडिओज स्थापन केले, त्याच्यामध्ये थोडी यंत्रणा बसवली आणि ट्रान्समिटर होता तिथे आणि प्रक्षेपण चालू केलं. बरोबर होतं, 1 तासाचं प्रक्षेपण असायचं फक्त 1 तास आणि त्याच्यामध्ये 5 मिनिटाच्या बातम्या असायच्या. आणि कृषी प्रधान देश असल्यामुळे कृषी विषयक काही कार्यक्रम त्यांनी चालू करायचा प्रयत्न केला. आपल्याकडे म्हणजे ह्याचं एक्सपान्शन कधी झालं तर 1972 मध्ये मुंबई दूरदर्शन आणि अमृतसर असं दोन्ही ठिकाणी दूरदर्शन केंद्रांची स्थापना झाली आणि तिथनं प्रक्षेपित व्हायला लागले कार्यक्रम. प्रक्षेपणासाठी स्टाफ जो होता तो आकाशवाणीतच, आकाशवाणीतले जे निर्माते होते त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला जर याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही जरूर या. आणि मग त्यांना प्रशिक्षण दिलं आणि मग कार्यक्रम चालू झाले. मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम साधारण 6 ते 10 4 तासाचं प्रक्षेपण असायचं. अच्छा. आणि असं ते चालू झालं, वेगवेगळे कार्यक्रम चालू झाले आणि विस्तारत गेलं माध्यम, विस्तारत गेलं लोकांपर्यंत अधिकाधिक छान पद्धतीने पोहोचतंय आजही ते आणि आवडीच आहे. 479 सेशन्स आहेत पूर्ण देशात आकाशवाणी आज मिळतील आणि 179 बोली भाषांमधून आणि 23 भारतीय भाषांमधून अहोरात्र कार्यक्रम प्रसारित केले जातात. देशाची जवळजवळ 99% लोकसंख्या आकाशवाणी आपल्या कव्हर क्षेत्रामध्ये घेते, कव्हर करते. आणि 92% भौगोलिक एरिया ज्याला म्हणतो आपण, भौगोलिक क्षेत्र इथपर्यंत आकाशवाणी पोहोचलेली आहे. तुम्हाला विस्ताराबाबत सांगायचं झालं तर अगदी चित्र मॅडम, 1 एप्रिल 1976 मध्ये आकाशवाणी आणि दूरदर्शन हे जे एकत्र होतं ते ज्याचं विभाजन झालं, ते दोन स्वतंत्रपणे संस्था काम करायला लागल्या. पण एकच होतं की त्या दोन्हीचे डायरेक्टर जनरल दिल्लीतच होते, म्हणजे आमचं मुख्य हेड ऑफिस जे होतं ते दिल्लीला होतं, पण आकाशवाणीचा वेगळा विभाग चालू झाला आणि रास्ते दो हो गए लेकिन मंजिल एक ही रही. थी क्या बात है, वाह वाह, बहुजन हिताय बहुजन सुखाय. आम्हाला चित्र मॅडमनं असं विचारायचं की तांत्रिक दृष्ट्या सुद्धा दूरदर्शन मध्ये नंतर खूप बदल होत गेले, खूप बदल होत गेलेत आणि त्या सगळ्याच्या साक्षीदार तुम्ही आहात, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल कारण हे बदल सुद्धा खूप महत्वाचे असतात. महत्वाचा बदल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट जो टीव्ही होता, रंगीत झालं दूरदर्शन आणि ते 1982 मध्ये, मला एशियाडचं पहिलं प्रक्षेपण जे झालं ते रंगीत झालं. आणि ह्या रंगीत टीव्हीने खूप मोठी क्रांती घडवली अगदीच,
कारण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सुद्धा म्हणजे श्वेत आणि याच्यामध्ये मी काम केलेले आहे, त्यामुळे तेव्हा एवढा आम्हाला प्रश्न नाही पडायचा की ठीक आहे तुम्ही काळं घालू नका. तुम्ही प्रोग्रामिंगच्या दृष्टीने हा सगळा प्रोग्रामिंगच्या दृष्टीने खूप बदल झाले आणि खूप लक्षपूर्वक कार्यक्रम करण्याची आमच्यावर जबाबदारी आली. आणि म्हणजे ह्याची रंगसंगती बघायला लागायची, सेट कसा आहे, त्याच्यावर रंग कुठले आहेत, मग ज्या व्यक्ती त्याच्यामध्ये काम करतात किंवा ज्या व्यक्ती सहभागी होत आहेत त्यांचे कपडे कुठल्या प्रकारचे आहेत किंवा रेघा रेघा आहेत का टिंब टिंब आहेत, मग ते जिटर यायचं ते होऊ नये म्हणून आम्हाला खूप काळजी घ्यायला लागायची आणि मग त्याप्रमाणे कार्यक्रमांची आखणी आणि त्याचं स्वरूप एक्झिक्युशन सगळं तसं बदलत गेलं, खूप बदललं. आणि हे सगळे बदल आपल्यासाठी सुद्धा एक कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करताना सुखावह असतात ना, आव्हानही नेहमीच आवडीची असतात. म्हणजे तंत्रज्ञान पण बदललं, 2 इंचाच्या मोठ्या टेप्स होत्या स्टुडिओ रेकॉर्डिंगला, त्यांचा आकार लहान झाला, मग बीटा कॅम आल्या, मग ENG इक्विपमेंट आली न्यूज साठी गॅदरिंग करायला, बाहेर जाऊन शूटिंग करता यायला लागलं, एकाच वेळेला ऑडिओ आणि व्हिज्युअल दोन्ही रेकॉर्ड करता यायला लागलं. त्याच्या आधी आमचा सेपमॅगवर असायचा आवाज, तर सेपमॅग आणि फिल्म अशी असत, रिव्हर्सल फिल्म आणि सेपमॅग अशा तऱ्हेने आम्हाला एडिटिंग करावं लागायचं आणि त्याचा जरी एक थोडासा जरी इकडे तिकडे चुकलं की मग लिपसिंग जायचं सहभागी व्यक्तींचं आणि मग फार मोठा गोंधळ व्हायचा, म्हणजे अरे ते करायला पाहिजे असं. त्यावेळेला कॅप्शन्स होती, ती कॅप्शन्स करायला काही ग्राफिक आर्टिस्ट होते आमच्याकडे, अजूनही आहेत, आणि ते जे आम्हाला बघायला लागायचं कॅप्शन ठेवल्यानंतर स्टुडिओच्या ह्याच्यावर सेटवर की ते खालनं इथनं जातंय, इथनं वर जातंय, इथनं येतंय, हे सगळं बघून म्हणजे कॅप्शन्स रेकॉर्डिंग हा एक मोठा कार्यक्रमच असायचा आमच्या दृष्टीने. खरंय खरंय. आपण अशा छान छान गप्पा अजून मारणार आहोत, अनेक गोष्टींवर आपल्याला बोलायचंय. सेकंदाचं गणित, मायक्रो सेकंदाचं गणित सांभाळणारी ही दोन्ही माध्यमं, आकाशवाणीच्या प्रोग्रामिंग बद्दल, तिथे कार्यक्रम कशा पद्धतीने होतात, काय काय बदल झालेत, या सगळ्याबद्दल बोलूया. पुन्हा एकदा भारतीय प्रसारण दिन आज आपण साजरा करतो आहोत आणि डॉक्टर किरण चित्रे आणि डॉक्टर महेश केळुसकर हे दोन पाहुणे आज आपण इथे आमंत्रित केलेत. पाहुणे मी म्हणणार नाही, याच माध्यमामध्ये काम करून वेगवेगळे अनुभव स्वतः घेऊन, मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही म्हणाल प्रोग्राम केळुसकर सर त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे. ते म्हणतात की मी ढीग म्हणेन पाहुणे पण आम्ही नाही म्हणून, आमचं घर अगदी ऍब्सोल्युटली पूर्णतः याच्यावर मी 100% अग्रीड. फोन घेऊया पहिला कार्यक्रमातला, हिंगोलीहून आपल्याशी पांडुरंग मोरे बोलतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो नमस्कार. नमस्कार मोरे सर, बोला. पांडुरंग मोरे बोलतो, औरंगाबादचा तालुका कमरी जिल्हा हिंगोली. जी बोला. दिननिमित्तच्या शुभेच्छा ताई आकाशवाणी टीमला. धन्यवाद, बोला. आणि असेच कार्यक्रम चांगले चालू द्या, आम्हाला चांगले आवडतात आकाशवाणीचे कार्यक्रम. दररोज कार्यक्रम आम्ही बघतो आणि एक चालता बोलता कार्यक्रम होता ते कार्यक्रम येणं झाला ताई. जी दूरदर्शनवर. हो ते फार आवडते चालतं कारण की 15 मिनिटाचा कार्यक्रम आहे. जी ते एकदम चांगला सोपा आणि प्रश्नद्वारे उतरल्या जातात, 2-3 प्रश्न विचारले जातात चालता बोलता मध्ये. बरं, कार्यक्रम बी चालता बोलताच आहे. धन्यवाद धन्यवाद तुम्ही सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद. केळुसकर सर, जसे बदल दूरदर्शन मध्ये झाले चित्र मॅडमने सांगितलं, तसं आकाशवाणी सुद्धा खूप छान छान बदलत गेली, बहरत गेली, काय सांगाल त्याच्या. आकाशवाणीमध्ये म्हणजे अगदी रेकॉर्डिंगची जी मशीन्स ती बदलत गेली. तुम्हाला पूर्वीचे सेट्स आठवत असतील, म्हणजे खूपच मोठे असे लांब लचक ज्याच्यात माणूस प्रत्यक्ष बसून किंवा झोपून बोलतोय किंवा गातोय असं लोकांना वाटत, एवढा त्याचा आकार होता. मला वाटतं त्यामुळे कदाचित लोकांना वाटत असेल की आत प्रत्यक्ष कोणतरी असणार वगैरे, इतका मोठा आकार होता. हळूहळू हे सेटचे आकार कमी झाले. त्यानंतर जे रेकॉर्डिंग चालायचे, आणि तुम्हाला माहिती असेल की पूर्वी 78 RPM अशी रेकॉर्ड चालायची मोठी LP म्हणून आपण, आणि त्याच्यावर एकच गाणं रेकॉर्ड व्हायचं, मेणाच्या याच्यावरती रेकॉर्डिंग व्हायचं. त्यानंतर मग हळूहळू त्याचे आकार कमी होत गेले आणि मी स्वतः कित्येक वर्ष स्पूलवर रेकॉर्ड करत आलेलो होतो. आणि ते स्पूलवर म्हणजे टेप असते, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, आता बाहेर सुद्धा लोकांनी नागरा वगैरे बघितले असतील रेकॉर्डर्स. आमच्याकडे
वर मशीन होतं, मेल्ट्रॉन होतं, अनेक मशीन्स होत्या. त्याच्यावर आम्ही बाहेर पण जाऊन कार्यक्रम करायचो रेकॉर्ड, आणि स्टुडिओमध्ये पण तेच वापरायला लागायचं. तर हे खूप जिकिरीचं असायचं, कारण एडिटिंग वगैरे म्हणजे खूपच, जसं किरणताई म्हणाल्या की इकडचं एक सेकंद इकडे गेला की सगळी बोंबाबोंब सुरू. आणि मला आठवतं एकदा 2 मिनिटाचा सेव्ह पेट्रोल संदेश एडिट करण्यासाठी आमचे 2 तास गेले होते. कारण जे गृहस्थ बोले, मी नाव नाही सांगत आता, ते खूप महाराष्ट्राचे मोठे मंत्री महोदय होते, आणि ते जे बोलले होते त्यातून 2 मिनिटं आम्हाला कशी काढली आमची आम्हाला माहिती. तर ते हा, तर असे खूप प्रकार व्हायचे. पण बेसिकली काय होतं, ते सगळं एसी मध्ये ठेवावे लागायचे टेप्स, कारण त्यातलं कोटिंग होतं ना, तर ते उडून जायचं लवकरात लवकर. अशा खूप टेप्स म्हणजे ज्या मूल्यवान आपण म्हणतो त्या अशा खूप उडून पण गेलेल्या आहेत, कारण त्यावेळी जपून ठेवण्याचं एवढं म्हटलं प्रगत हे नव्हतं आपल्याकडे. आता तर डिजिटल आलेलं आहे सगळं, आणि आकाशवाणीचं सुद्धा बहुतेक जे मूल्यवान ध्वनिमुद्रण आहे ते आर्काईव्हमध्ये गेलेलं आहे, आणि पुष्कळच माझ्या माहितीप्रमाणे 70-80% डिजिटाईज झालंय सगळं मॅटर. त्यामुळे वर्षानुवर्षे आणि काळाच्या पटलावर हे अखंड राहील, की इतकं लोकांनी मेहनत घेऊन कार्यक्रम तयार केलेले असतात, तो माणूस मग नंतर निवृत्तीनंतर तिथे नसतो, पण त्याने ते केलेलं असतं काम ना, ते वर्षानुवर्ष राहतं, आणि त्याला हे तंत्रज्ञान आधुनिक जे आहे ते मदत करणार आहे. अगदी हे सगळं होत असताना आता तुम्हाला त्याची क्वालिटी जी आहे ती अधिकाधिक कशी चांगली क्रिस्टल क्लिअर करता येईल याच्या दृष्टीनं तंत्रज्ञानचे प्रयत्न चाललेले आहेत. ती 3-tier system म्हणतो आपण ब्रॉडकास्टिंगची, नॅशनल, रिजनल आणि लोकल. अनेक LRS आहेत, म्हणजे लोकल रेडिओ स्टेशन्स आहेत, आणि FM जास्ती. मध्यंतरी असं लोक कोण ऐकतोय रेडिओ असं जे एक होतं ना, तर आम्हाला पण वाटायचं की खरोखरच ऐकत नसणार म्हणून, कारण एकच गोष्ट म्हणतो आम्ही एवढे इकडे उगाच थांबून वगैरे असे, आणि आपण आमचं म्हणतो अशी पेकाट मोडत गेलेली आहे, उभे काम करतोय 12-12 तास 14-14 तास, आणि हे कोण ऐकत नाही तर मग उपयोग काय असा. पण नंतर असं लक्षात आलं की असं नाहीये, असं नाहीये, तुम्ही म्हणजे आपण त्याच्यात आहोत म्हणून नाही बोलत. तुम्ही आजही माझं आवाहन राहील, कुठल्याही निपक्ष यंत्रणेने सर्वेक्षण करावं. आकाशवाणीचा, दूरदर्शनचा रीच हा सर्वात जास्त अगदीच त्याच्यावर कुठलं, कारण खेडोपाडी ते जातो, आमचंही माध्यम खेडोपाडी जातो, जिथे बाकीचे चॅनल्स पोहोचू शकत नाहीत किंवा त्यांना ते अफोर्डेबल नाहीये त्यामुळे घेऊ शकत नाहीत. हे सगळं असल्यामुळे आमचं दूरदर्शन खेडोपाडी जातो, आणि त्याचा उपयोग फार लोकांना होतो. खरं शेतीविषयक सल्ले तर इतके महत्वाचे असतात आणि इतके त्यांना उपयोगी पडतात, आणि त्यामध्ये इतकी कामं चाललेली आहेत, आणि वर्षानुवर्ष सुरू असलेले हे सातत्याने सुरू असलेले कार्यक्रम आहेत. शेती आहे, शिक्षण आहे, महिलांचं सक्षमीकरण आहे, युवा आहे, खूप खूप छोटे छोटे पर्यावरणाचं, विशेष म्हणजे बातम्या. बातम्या म्हणजे मी कधीही असं ऐकलेलं नाही, इतर चॅनेल्समध्ये खूप कंठशोष करून बातम्या दिल्या जातात, कुठेतरी काहीतरी चूक होते, पण दूरदर्शन आणि आकाशवाणी ही माध्यमं अशी आहेत की इथे अचूकता आहे आणि विश्वासार्हता, ब्रँडची विश्वासार्हता सर्वात महत्वाची आणि ब्रँडचं पोहोचणं, ह्या 2 गोष्टी लक्षात घेऊनच मला वाटतं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हे मन की बात करण्यासाठी माध्यम निवडलं. वेगळा आणि छान उपक्रम आहे तो, आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा किती सशक्त आणि आपलं माध्यम, आपलं माध्यम आहे, आणि ते लोकांना वाटतं की आपल्याशी संवाद सुरू आहे. अगदी, आपण एका छानशा आणखीन एका ऑफिसर किंवा सहाय्यक संचालक जे आहेत दूरदर्शनचे त्यांच्याशी फोनच्या माध्यमातून आता जोडले जाणार आहोत. जयू भाटकर सर आपल्या बरोबर आहेत, आणि खूप आनंदाचा दिवस आहे आज सगळ्यांसाठी, तर त्यांना काय म्हणायचं आहे किंवा नमस्कार सर. हॅलो. हा नमस्कार. तुमचं कार्यक्रमात स्वागत करते सर. आज भारतीय प्रसारण दिन आपण साजरा करतो आहोत,
आणि आज स्टुडिओमध्ये डॉक्टर किरण चित्रे मॅडम आणि डॉक्टर महेश केळुसकर सर आहेत, तुम्हीही आता जोडले गेला आहात. तर दूरदर्शनचं आताचं काम, आताचं स्वरूप, हा बदल आणि आताचा जो रीच आहे, आताचे जे पोहोचण आहे, याच्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम आजच्या प्रसारण दिनाच्या निमित्तानं माझे दोन सहकारी आकाशवाणीचे महेश केळुसकर आणि डॉक्टर किरण चित्रे या दोघांचंही मी अभिनंदन करतो. आणि योगायोगाची गोष्ट अशी की जयू भाटकर, मी आणि किरणताई, अर्थात हे दोघं जण दूरदर्शनच्या वतीने आले होते आणि मी आकाशवाणी रत्नागिरीतर्फे 1990 साली रत्नागिरीला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, आम्ही तिघही त्यावेळी काय म्हणतात त्याला ऑन ड्युटी ऑन टोज आणि ऑन ड्युटी. सर भाटकर सर, की किरण चित्रे असतील किंवा महेश केळुसकर असतील, ही सगळी माणसं जी आहेत ही कलावंत निर्मितीतली माणसं आहेत. अगदी अगदी. आणि हे खरे कलावंत आहेत. खरे. आणि मला जर विचारलं तर दूरदर्शन बद्दल मी बोलेनच, पण आकाशवाणी, प्रसारण सेवेची आकाशवाणी आणि दूरदर्शन, प्रसारण सेवा हा जो एक सांस्कृतिक रथ आहे त्याच्या रथाची दोन चाक आहेत, ती म्हणजे आकाशवाणी आणि दूरदर्शन. आजही मी जरी दूरदर्शनमध्ये दृकश्राव्य माध्यमात असलो तर मी आवर्जून सांगतो, कालही सांगत होतो, आजही सांगतोय आणि उद्याही सांगेन की आकाशवाणीचं तेवढंच महत्व या प्रसारण सेवेमध्ये आहे. खऱ्या अर्थानं अभिजात संगीत, शास्त्रीय संगीत घराघरात पोचवलं, जगवलं, जागवलं ते आकाशवाणी. मगाशी केळुसकरांनी आकाशवाणीचा रीच किती आहे, भौगोलिक आणि ऐकणाऱ्यांची, श्रोत्यांची संख्या किती आहे ते सांगितलं, त्या तपशिलात मी जात नाही. पण याच पार्श्वभूमीवरती दूरदर्शन सुरू झालं आणि आज देशात दूरदर्शनची लोकप्रियता इतकी आहे याचं छोटंसं उदाहरण मी सांगेन की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी याचं महत्व ओळखून मन की बात राज्याच्या, देशाच्या घराघरात, महाराष्ट्रात, खेड्यापड्यात, नदीकाठांवरती काम करणाऱ्या सामान्य भारतीयांपर्यंत पोहोचवलं आणि त्यातून या देशाची प्रगती, या देशातले माननीय पंतप्रधान लोकांबरोबर बोलतात, त्यांचा उल्लेख करतात, त्यांचा संदर्भ देतात, मला वाटतं एक वेगळा टप्पा आहे. खरं. अगदी. आता प्रश्न आहे की आजच्या घडीला समाज माध्यमांचं जे प्राबल्य वाढलंय, ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो, एकीकडे मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी, मराठी नाटक, मराठी सिरियल्स या सगळ्यांच्या सभोवताली दूरदर्शनची वाटचाल राज्यात सह्याद्री वाहिनीच्या एका विशिष्ट चौकटीमध्ये आहे. आणि मला वाटतं सह्याद्री वाहिनी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक देवार आहे. 2 ऑक्टोबर 1972 पासून अनेक दिग्गजांनी, म्हणजे इतक्या जणांची नावं घ्यावी लागतील, सुहासिनी मुळगावकरांपासून अगदी विनय आपटेंपर्यंत, डॉक्टर विश्वास मेळेंपासून याकूब सईदांपर्यंत, विनायक चास्करांपर्यंत, या सगळ्यांनी हे दूरदर्शन मुंबईचे कार्यक्रम अगदी झाकते ठेवलेत. आणि मला वाटतं देशाची, राज्याची जी प्रगती होते ना, ती केवळ रस्ते, पूल हे तर आवश्यकच आहे, पण सांस्कृतिक संवर्धन जे आहे, या सांस्कृतिक संवर्धनामध्ये दूरदर्शनचा मोलाचा वाटा देशामध्ये आहे आणि राज्याचा विचार केला तर सह्याद्री वाहिनीचा आहे. फक्त एवढ्यावरती आपण खुश तर राहताना आपल्या समोर जी आव्हानं आहेत ती आव्हानं आपण पेलली पाहिजे, की क्रेडिबिलिटी ज्याला म्हणतो, विश्वासार्हता ज्याला म्हणतो, त्या विश्वासार्हतेने आकाशवाणी आणि दूरदर्शनने काम करताना, विशेष करून सह्याद्री वाहिनीचीही आमची जबाबदारी मोठी आहे. आणि मला खात्री आहे नवं तंत्रज्ञान, नवं ज्ञान, येणारे नव्या पिढीचे दमदार कलावंत, म्हणजे तंत्रज्ञ असतील, छायाचित्रकार असतील, या सगळ्यांनीच विश्वस्ताच्या भूमिकेतून मी माझ्या संस्थेसाठी काम करणार आहे. मला मराठी साहित्य असेल, मराठी कला असेल, मराठी संगीत असेल, मराठी नाटक असेल, मराठी खेळ असतील, भारतीय खेळ असतील, या सगळ्यांचं मनोरंजन अशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे की संपूर्ण कुटुंबानं दूरदर्शनचा कार्यक्रम बघायला त्या कुटुंबाला लागलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी इतर चॅनलना स्पर्धक मानत नाही, ते आमचे सहव्यावसायिक आहेत, एकाच क्षेत्रातले आहेत. तर पुन्हा एकदा या प्रसारण सेवेत असणाऱ्या आकाशवाणीतल्या आणि दूरदर्शनमधल्या माझ्या सगळ्या शिलेदारांना मी शुभेच्छा देतो, कारण हा सगळा सांगित खेळ आहे, आकाशवाणी असेल, दूरदर्शन असेल. आणि मला वाटतं जास्त यावेळेस न बोलताना जे दोन्ही इकडं तुम्ही आपल्या स्टुडिओमध्ये आपण जे सहभागी बोलवलेले आहेत, महेशजी आणि किरणताई, आपण जास्त काही आपल्या आठवणी खुलवून सांगा, ज्याच्यामुळे रसिक प्रेक्षकांना आजची एक सुंदर संध्याकाळ चांगली स्मरणात राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय सह्याद्री. धन्यवाद सर सहभागाबद्दल आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपण या दोघांशी आता मस्त गप्पा मारणारच आहोत, त्यांचे अनुभव, त्यांच्या आठवणी आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहेत ते, आणि ते त्यांच्या आठवणी छान छान सांगतायत कार्यक्रम तयार करत असताना, आणि ते जेव्हा श्रोत्यांपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात त्यानंतर ते कशा पद्धतीने रिसीव्ह होतात आणि कसा एक छान एक प्रतिसाद येतो त्यांचा, त्याबद्दल आठवणी. सर तुमच्यापासून सुरू करूया. मी
83 साली लागलो आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर प्रसारण निष्पादक म्हणून आणि ते वेगळं काम होतं. म्हणजे आकाशवाणी तुमच्या दारी नावाचा एक आमचा कार्यक्रम असायचा. असं रत्नागिरी रायगड ह्या आणि सिंधुदुर्ग आताचा त्यावेळी तो एकच होता जिल्हा. तर यामध्ये एकही असा गाव नसेल रिमोट मधला की जिथे आम्ही गेलो नाही. त्या गावाच्या समस्या आम्ही रेकॉर्ड करायचो आणि त्या समस्या म्हणजे तो कार्यक्रम स्वतः जिल्हाधिकारी दर्जाचे लोक ऐकायचे आणि त्याच्यामधून काहीतरी उपाय पण योजना केली जायची असे माझे खूप अनुभव आहेत. मंडणगडला एकदा मी गेलो आणि तिथे तुम्हाला सांगतो एका वस्तीवर लाईट पोचला नव्हता. तर त्यांना मी प्रश्न विचारला तर म्हणाले नाही आमच्याकडे आज जागेत लाईट नाही आणि आम्हाला तिथे मुक्काम करावा लागला. ते 84 साली. बापरे 84. तर मग तुम्हाला सांगतो की तिथे तो कार्यक्रम मी आणला रेकॉर्ड करून. तो रमेशचंद्र कानडे म्हणून होते नंतर ते प्रिन्सिपल सेक्रेटरी होते महाराष्ट्र स्टेटला. बरोबर. ते त्यावेळी जिल्हाधिकारी होते रत्नागिरीचे. खूप सेन्सिटिव्ह असे आणि सेन्सिबल अधिकारी पण असतात. म्हणजे सगळेच काही हे नसतात वाईट. ते कार्यक्रम ऐकायचे आवर्जून. मला माहित नव्हतं. एक दिवशी मग स्टेशन डायरेक्टरना दुसऱ्या दिवशी फोन आला की केळुसकरना जरा ते रेकॉर्डिंग घेऊन पाठवा. मी गेलो तर त्यांचे सगळे अधिकारी बसले होते. ते सगळं त्यांनी त्या अधिकाऱ्यांना ऐकायला लावलं आणि त्यांना मुदत दिली की मला अमुक तारखेच्या आत तिथे लाईट पाहिजे. आणि त्या गावामध्ये मी काही बाकी मला काहीच नाही म्हणायचं. माध्यम किती सशक्त असतं. किती छान उदाहरण. असे अनेक गोष्टी होत्या. म्हणजे हे जे आपण म्हणतो ना बहुजन हित आहे. आता कोणी असं जनरली होत नाही. त्या काळामध्ये असे चांगले म्हणजे आकाशवाणीच्या आपण म्हणतो ना लोक प्रसारक पब्लिक ब्रॉडकास्टर तर ते होते. मग मी इथे मुंबईला आल्यानंतर छायाबार ट्रॅजेडी होती त्याच्यावर मी कार्यक्रम केला. एक अंबादास सावणे म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये एक दलित कोतवाल मारले गेले स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी आणि मला नेमकं साल आठवत नाही आणि तो खूप मोठा प्रश्न झाला होता. त्याच्यावर मी आणखी किती अंबादास नावाचं रूपक केलं होतं आणि ते रूपक इतकं त्या म्हणजे समाज माध्यम नसताना आपण म्हणतो ना व्हायरल होणं खूप पोचलं आणि खूप त्याच्यामध्ये ऍक्शन घेतल्या गेल्या. बर अशी खूप उदाहरणं आहेत. नंतर माझ्याकडे आपण थोडेसं आता मॅडमकडनं सुद्धा त्यांचा अनुभव ऐकूया आणि मग मला महानायकाबद्दल सुद्धा तुम्हाला विचारायचं. मॅडम तुम्हाला सुद्धा असं म्हणजे मला नेहमी असं वाटतं बरं का ह्यांच्या मनाने आमचे कार्यक्रम जरा करणं क्लिष्ट आहे. हो खरंय. कारण श्राव्य माध्यम आणि दृकश्राव्य त्यामुळे प्रत्येक वेळेला आम्हाला व्हिज्युअलचा विचार करावा लागतो. म्हणजे एखादं गाणंच दाखवायचं असेल तर ही मंडळी एखादी रेकॉर्ड लावून ठेवतात इथे चहा पितात आरामात. आम्हाला तसं करता येत नाही कारण आम्हाला प्रत्येक सेकंदाचा हिशेब पडद्यावर दाखवायला लागतो आणि त्यामुळे सगळ्याचा विचार करूनच कार्यक्रम करण्याची एक जबाबदारी येते. मी मुलखावेगळी माणसं कार्यक्रम करत असे आणि मुलखावेळी माणसं खूप लोकांना आवडायचा कार्यक्रम. पहिला कार्यक्रम जो माझा झाला तो फारच विचित्र परिस्थितीत मी केला. कारण नुकताच माझ्याकडे कार्यक्रम सोपवला होता आणि मला सांगण्यात आलं की पुण्याच्या जवळ एक गृहस्थ राहतात आणि ते असे पांढरी दाढी बिडी आहे आणि अतिशय उत्तम व्यक्तिमत्व आहे आणि ते साप वगैरे घेऊन बसलेले असतात. तर मी अधिकाऱ्यांना म्हटलं मी जाऊन बघून येते. तर ते म्हणाले की नाही त्यांनी ज्यांच्याकडनं त्यांना कळलं होतं ते म्हणाले की ते बरोबर सांगतायत तुम्ही आपण जाऊया मी येतो पाहिजे तर बरोबर. आम्ही गेलो आणि तिकडे त्यांनी बेट उभं केलेलं होतं वनस्पतींचं जे कोणालाही आस्थागत माहीत नव्हतं. आणि आम्ही गेलो तिकडे आणि बघितलं तर मी त्यांना मध्ये मध्ये विचारायची ते सांगायचे की ही वेल लावली आहे ती झाडं लावली आहेत इथे काही उगवत नव्हतं तिथे मी हे लावले आणि ते मोठं केलंय असं तसं. मी त्यांना म्हटलं की अहो पण इथे साप वगैरे. हो म्हणाले साप येतात ना. साप येणारच. आता एवढं मोठं बेट आहे इथे एवढ्या वनस्पती आहेत तर साप येणार.
म्हटलं पण मग आता आता कुठे येणार म्हणाले, आता 12 वाजून गेले, ऊन आलं, उन्हात कुठे साप येणार तुम्हाला. मग मला प्रश्न पडला, अधिकाऱ्यांनाही प्रश्न पडला, आता काय करायचं. पण बोलता बोलता त्यांनी सांगितलं होतं की पानिपत मध्ये पानशेतचं जे धरण फुटलं होतं त्यावेळेला हे सगळं पाण्याखाली गेलं होतं, आणि ते पाण्याखाली गेलेलं सगळं चिखलांनी भरलेलं ते सगळं त्यांनी पुन्हा उभं केलं होतं. तर मी आमच्या अधिकाऱ्यांना म्हटलं आपल्याला हा अँगल घेऊन हा विषय आहे, म्हणजे त्याचा आशय पण त्याच्यामध्ये आहे, त्याचा आदर्श पण आहे या गृहस्थांचा, की त्यांनी हे सगळं उभं केलं. परत म्हणजे एकच असायचं की मनोरंजन करा, पण त्याच्यामध्ये काहीतरी एज्युकेशन पाहिजे, काहीतरी विचार लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशा तऱ्हेने आम्ही कार्यक्रम केले. आणि त्यानंतर तो कार्यक्रम टेलिकास्ट झाला आणि इतका पत्रांचा पाऊस पडला, ढिगभर पत्र यायची रोज मला, आणि मी त्यांना पत्रांची उत्तरं द्यायची, पाठवायची हाताने लिहून पण, आणि त्या बेटावर इतकी गर्दी व्हायला लागली की त्यांनी मला येऊन सांगितलं बाबा आता तुम्ही पत्ता माझा देऊ नका कोणाला. शाळांच्या ट्रिप्स वगैरे जायला लागल्या तिकडे की त्यांना हे दाखवायला की वैभव होत ते अक्षरशः, ज्ञान माहिती आणि सगळं त्यांना मिळायला लागलं, खूप छान होतं ते. त्यानंतर काही कार्यक्रम आम्ही जागतिक परिषदेसारखे जे थिएटरमध्ये 3 कॅमेरा सेटअप लावून स्टुडिओ सारखे आम्ही थेट प्रक्षेपण आम्ही करत होतो. जागतिक परिषदेच्या वेळेला पाऊस पडला, इतका पाऊस झाला, आणि ते घेतलं होतं षणमुखानंद, षणमुखानंद लो लाईन एरियामुळे सगळीकडे पाणी, कंबरभर पाणी होतं, आणि त्यावेळेला आम्हाला प्रश्न पडला की काय दाखवायचं. बाहेर पाऊस पडत होता, आमचे जे निवेदक होते ते प्रदीप भिडे होते, त्यांना बसायला जागा नाही, सगळीकडे आवाज येत आहेत. आम्ही पवार साहेबांना विनंती केली, शरद पवार साहेबांना, की तुमची गाडी आम्हाला द्याल का, पण त्यांनी दिली. बसवलं प्रदीप भिडेंना, त्यांना सांगितलं या मॉनिटरवर जे दिसतंय तेवढं बोलायचं, आता कार्यक्रम चालू होणार, सगळे व्यासपीठावर बसलेले मंडळी, आणि लाईट्स गेले. आणि लाईट्स गेल्यानंतर आम्ही म्हटलं आता काय करायचं, पण एकच झालं की बाहेर जो कॅमेरा होता पाऊस दाखवत होता, माणसं येणार होता तिकडे, तो दिसत होता आणि तोच प्रदीपला दिसत होता, त्यामुळे तो त्याच्यावरच, म्हटलं त्याच्यावरच बोलायचं, तू काही दुसरं बोलायचं नाही तुला दिसेपर्यंत. तेवढ्यात एक नवीन कॅमेरा आमच्याकडे आलेला होता आणि त्यांनी आपोआप म्हणजे सेल्फ ऍडजस्टमेंट केली, आणि व्यासपीठावरची मंडळी शोल्डर पॉटवर घेतलेला कॅमेरामन त्यांनी दाखवायला सुरुवात केली, आणि मग कार्यक्रम आमचा चालू झाला. 2 मिनिटांनंतर लाईट आली. क्या बात. वा, ह्या सगळ्या गोष्टी पडद्यावर काय किंवा रेडिओवर जेव्हा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा आजूबाजूला नेमकं काय काय घडत असतं ह्याची कल्पना आपल्याला नसते, एक सामान्य प्रेक्षक किंवा श्रोते म्हणून. आज या दोघांच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतात. एक फोन घेऊया पुण्याहून, आपल्याशी वसंत लेले बोलतात. नमस्कार. हॅलो. नमस्कार लेले सर. फोन कट झालाय आपला. मला सर तुम्हाला आता विचारायचं आहे की महानायक हा सुद्धा एक असाच एक खूप छान प्रोजेक्ट जो आकाशवाणीच्या माध्यमातून खूप मस्त पोहोचला सगळ्यांपर्यंत आणि लोकप्रिय झाला होता खूप. महानायक ही महामालिका होती, 250 भागांची, आणि एक होऊन गेला हातातून काम, म्हणजे अशी कामं नेहमीसाठी होत नाहीत खरं, आणि ती करणं परवडत पण नाही प्रोड्युसरला. फॅक्ट आहे. मी जवळजवळ 26 मालिका प्रोड्युस केल्या माझ्या टेन्युअरमध्ये. 36 वर्ष जी काही सेवा झाली, 36 वर्ष. महानायकचं खूपच वैशिष्ट्य होतं. विश्वास पाटील यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सगळ्या स्वातंत्र्य जीवन संघर्षावरती कहाणी रचलेली आहे, मोठी कादंबरी आहे, पण ती वाचल्यावर पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की ही ऐकू येते कादंबरी आपल्याला. मी स्वतः आता मी टीव्हीचा थोडासा ती उत्कंठा इथे क्रिएट करते की तुम्हाला ती ऐकू यायला लागली, त्याच्या पुढे काय झालं, आणि आपण आज भारतीय प्रसारण दिन साजरा करत असताना केळुसकर सर महानायक तुम्हाला ती जेव्हा तुम्ही वाचली तेव्हा ती तुम्हाला ऐकू यायला लागली होती, इथपर्यंत आलो होतो. नंतर मग आपण प्रस्ताव देतो ना संचालकांना, तर ते म्हणाले ठीक आहे, प्रपोजल चांगलं दिसतंय, पण
हे प्रायोगिक तत्वावर आपण सुरू करूया. प्रायोजन मिळालं तर पुढे चालू ठेवायची मालिका, नाही मिळालं तर बंद करायची. आलं म्हणजे फापल्लीच आमची. पहिले आता झाले प्रोड्यूस 10 भाग माझे आणि तरी सुद्धा कोणीच यायला तयार नाही. बर बर. मग एक आमचा मित्र गाठला मी, म्हटलं फक्त 10 भागापुरतं तू हे कर प्रायोजन. चाललं तर चाललं, नाही तर मी ठीक आहे मग मी तरी काय करू मग. पण तुम्हाला सांगतो पहिल्या 10 भागामध्ये एवढी उसळली ती सगळी गोष्ट, आवडली आणि आमच्याकडे इतकं भरभरून कॉल्स यायला लागले की आम्ही करतो प्रायोजित, आम्ही करतो प्रायोजित. आणि मराठीतल्या नामवंत सगळ्या रंगकर्मींनी आणि चित्रपटात काम करणाऱ्या मोठ्या मोठ्या अभिनेत्यांनी अभिनेत्रींनी अभिवाचन केलं त्याचं. आणि मी अहोरात्र काम, मी होतं माझे काही सहाय्यक होते, असं अहोरात्र आम्ही काम केलं. 1,00,000 काहीतरी 10,000 रुपये खर्च आला मानधनाचा सगळा मिळून. आणि रेव्हेन्यू तुम्ही म्हणताना 25,00,000 रुपये रेव्हेन्यू त्या काळामध्ये 2002 साली 7 एप्रिलला ही मालिकाचा पहिला एपिसोड मी ब्रॉडकास्ट केला. 7 वेळा एकंदर ही मालिका पुनःप्रसारित करावी लागली श्रोत्यांच्या आग्रहावरून. जगभरच्या श्रोत्यांनी पण ते ऐकलं प्रसारण डीटीएच मुळे. ही झाली एक आठवण. आणखी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, एकदम थोडक्यात. 90 साली म्हणजे पवार साहेबांची आठवण किरणताईंनी काढली ती मला 90 सालची आठवण झाली. नागोठणे, रोहा, रायगड सगळं पाण्याखाली होतं, महाड वगैरे. आम्ही रात्री निघालो रत्नागिरीवरून, कारण आमच्या कार्यक्षेत्रामध्ये अद्दित येत होतं रायगड जिल्हा ते सगळं. त्यामुळे मुंबईवाले कोणी गेले नव्हते, आम्ही गेलो तिथे आणि आम्ही तोंडावर फडकी बांधून ते सगळं रेकॉर्ड केलं. आणि महाड रेस्ट हाऊसला दुसऱ्या दिवशी त्यावेळी सीएम होते ते, आणि आम्हाला रेकॉर्डिंग वगैरे ते अवस्थेतच नव्हते. ते म्हणाले तुम्ही चला हे मोठं काम आहे, कसली रेकॉर्डिंग घेत असली. म्हटलं सर नाही तर तुम्ही अपील, मुख्यमंत्री सहाय्य निधी असतो ना, अपील तुमचं पाहिजे आहे रेकॉर्ड करायला. तर मग त्यांनी प्रश्न विचारला आम्हाला की तुम्ही जांभूळ पडायला जाऊन आलाय का, की नुसतेच असेच मागताय अपील. आम्ही खरोखरच जाऊन आलो होतो आणि आम्ही तिथलं तिकडे पण खूप पाण्याखाली गेलो, खूपच हे होतं. ते त्यांना ऐकवलं, ते मग त्यांनी असं खिडकीतून बाहेर नजर फेकली, त्यांनी उभ्या उभ्या दिलं रेकॉर्डिंग त्यावेळी मला. आणि 5 मिनिटांमध्ये नुसतं रायगड जिल्हा नाही, संपूर्ण महाराष्ट्राचं पूरपरिस्थितीचं चित्र त्यांनी आकडेवारी सहित आणि काय केलं पाहिजे हे उभे केलं. खरंय खरंय. मला वाटतं हे अनुभव खूप एक समाधान देणारे असतात, नाही का? आपण ज्या माध्यमामध्ये काम करतो त्याच्यातनं जर पुढे अजून काही चांगलं घडणार असेल तर हे खूप समाधान. 12 मार्च 1996 जेवढी ब्लास्ट झाली, असे खूप सारे अनुभव आपल्याकडे आहे. त्यावेळी तुमच्याकडे मला यायचंय की मी पुष्कळ संगीताचे कार्यक्रम केले जी, आणि एक मी मालिका केली होती सूर्ययात्री, अजूनही लागतं ते. आणि त्यावेळेला 1/2 तासाचा तो कार्यक्रम होता आणि डावजेकर, खळे, यशवंत देव आणि गजानन वाटवे आणि 5वे होते सुधीर फडके. पण बाबूजी त्यावेळेला खूप बिझी होते त्या सावरकरांच्या फिल्ममध्ये, त्यामुळे ते मला मिळू शकले नाहीत. पण ह्या चौघांवर मी केली डॉक्युमेंटरी आणि त्याचा फॉर्मॅट खूप वेगळा ठेवला. असा फॉर्मॅट ठेवला की ज्यामध्ये मी प्रश्न विचारीन पण ते स्वतःच सांगतायत, स्वतःच आत्मचरित्र सांगितल्यासारखे ते सुरुवातीपासूनचा त्यांचा कार्यकाल कसा चालू झाला आणि त्याच्यामध्ये ते कसे पुढे पुढे जात राहिले. त्यामुळे झालं काय की प्रश्न विचारण्याचा वेळ गेला आणि त्या वेळामध्ये मला त्यांचं जे काम होतं, जे संगीत दिग्दर्शन त्यांनी वेगवेगळं केलं होतं, ते मला दाखवण्याची संधी मिळाली. पण त्यावेळेला एकच झालं की एक एक दोन दोन ओळी दाखवून त्याचा मोंटाज करून असं करून मला पुढे जावं लागलं. फार मोठं काम होतं या सगळ्यांचं, खूप मोठे आर्टिस्ट होते हे, कलाकार होते. पण हा फॉर्मॅट इतका आवडला मला, प्रत्येक माझा कार्यक्रम झाला की मला भीती वाटायची की लोकांना काय वाटेल, लोकांना आवडतंय का, आवडतंय का. तर परीक्षा असल्यासारखी मी बसत होते त्यावेळेला. म्हणजे आता हे दाखवले खरं सूर्ययात्री पहिला जो एपिसोड झाला, त्याच्यानंतर जे फोन यायला लागले मला त्याच्यावरनं कळलं अरे लोकांना आवडलं फॉर्मॅट. आणि मला कुठलाही फॉर्मॅट म्हणजे करताना, कुठल्याही फॉर्मॅटमध्ये कार्यक्रम करताना मला कधीही कोणीही अडवलं नाही या क्षेत्रामध्ये.
म्हणजे असं कोणी म्हटलं नाही, डायरेक्टर पण म्हणाले नाहीत की तू हे का करतेस. आरोही जेव्हा मी करत होते तो राष्ट्रीय प्रक्षेपणात जात होता कार्यक्रम, त्यावेळेला सगळे रेडिओचे आर्टिस्ट घ्यायचे असं एक बंधन होतं आम्हाला. पण मी आमच्या डायरेक्टरना सांगितलं की काही नवे आर्टिस्ट पण आहेत जे रेडिओत गेलेले नाहीत पण अतिशय सुरेल आहेत, ताला सुरेल उत्तम आहेत, डिक्शन चांगलं आहे, त्यांना आपण काय संधी देऊ नये. खरं. पण ते म्हणाले बघ म्हणजे हे तुझ्यावर मी विश्वास ठेवून आपण करूया. पण एवढा विश्वास म्हणजे खूपच झालं, त्या मंडळींना संधी मिळाली. खरं. अभिजित नावाचा जो गायक आता आहे इंडस्ट्रीमध्ये, पहिल्यांदा आमच्याकडे आले होते ते. वा. आणि तेव्हा ते रेडिओ अप्रूव्ह नव्हते. बर. तरी पण त्यांना म्हणजे माझ्यामुळे असं नाही पण एकंदर कार्यक्रमाचा असा दृष्टिकोन ठेवल्यामुळे बऱ्याच नवीन लोकांना संधी मिळाली. एवढं खरं. अगदी आता आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे, शेवटची 4-1 मिनिटं आपल्याकडे आहेत, तर जाता जाता आता हे माध्यम सातत्याने बदलतच राहणार आहे आणि बदल आपण आव्हानं नको म्हणूया, बदल नेहमी सुंदर असतात. तर त्याबद्दल तुम्हा दोघांना काय सांगायचंय की या बदलत्या दोन्ही या माध्यमांबद्दल अगदी थोडक्यात दोघांनी. नाही, कंटेंट आणि टेक्नॉलॉजी म्हणजे जी आहे त्याबाबत ऍडव्हान्स होण्याशिवाय पर्याय नाही, पर्याय नाही, आधुनिक व्हायला पाहिजे दोन्ही माध्यमांनी. आणि मुख्य म्हणजे जो कर्मचारी वर्ग असतो हे सगळं जे आहेत ना क्रिएटिव्ह लोक, त्यांचं सध्या खूपच काय काय चाललंय ते आता ते ऑफिशियली बोलता येत नाही, पण खूप एक धैर्य, मनोधैर्य आणि विश्वास लागतो ह्या काम करणाऱ्या सगळ्या लोकांना. तो जर मिळाला तर ते अधिक चांगलं काम करू शकतील आणि तशी परिस्थिती लवकरच निर्माण होईल अशी आशा करूया आपण. सध्या तरी ते वाईट मनस्थितीत आहे कार्यक्रम बनवणारे आणि करणारे आणि तंत्रज्ञ सुद्धा. पण आता एक असं झालंय की लोकांशी थेट संबंध येतोय आणि इतर माध्यमांची स्पर्धा जी आहे ती हवी, निरोगी स्पर्धा नेहमी अगदीच हवी. आपल्याला आपल्याकडे अंतर्मुख होऊन बघता येतं आणि आपल्यामध्ये सुद्धा काही त्रुटी असतात त्या दूर करता येतात. धावणारा जर जोरदार असेल तर तो मजा येते ना. मला पण धाव मला वाटतं की त्यांनी सुद्धा आशयगर्भ कार्यक्रम दिले पाहिजे. आमचा जो गाभा होता की आशयघन कार्यक्रम देणं आणि त्याच्यातून मनोरंजन करणं, मनोरंजनाबरोबर काहीतरी वैचारिक देणं किंवा काहीतरी आदर्श लोकांपुढे निर्माण करणं ठेवणं, हे जे कार्यक्रम हे जे अशा तऱ्हेने जे आम्ही कार्यक्रम करत होतो ते इतरांनी पण करावेत. आणि मुळामध्ये दोन्ही माध्यमांची निर्मिती त्यासाठी कार्यक्रमांसाठी झालेली आहे, ती चांगली आशय दर्जेदार जसं किरण टाइम दर्जेदार कार्यक्रम पैसे कमावण्यासाठी नाही झालेली आहे. हे जे हळूहळू हे जे बदल होत आहेत ते आत्मसात केलेच पाहिजेत आणि स्वतःकडे स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे, आत्मपरीक्षण करून त्याच्यातून उभं राहिलं पाहिजे. आणि मला अगदी खात्री आहे की दूरदर्शन यातून सावरेल आणि चांगल्या तऱ्हेने वाटचाल करेल. क्या बात आहे. मला दोघांनाही अगदी एका एका मिनिटात अगदी जाता जाता विचारायचंय की आज इथे आल्यानंतर कसं वाटलं. एकदम मागे गेल्यासारखं खूप छान वाटलं. खूप बदल पण वाटले. नवीन नवीन मंडळी आलेली आहेत, आमच्या वेळची मंडळी सगळी निवृत्त झालेली आहेत, पण ह्या नवीन मुलांशी बोलताना आणि वागताना पण छान वाटतं कारण ते उत्साहाने काम करतात. सर किरण टाईंना मागे गेल्यासारखं वाटलं असेल, मला पुढे आल्यासारखं वाटलं कारण आम्ही रेडिओ वाले काय टीव्ही वाल्यांनी बोलावलं तर येणार ना. पण तुम्ही आम्हाला आज बोलावलं बाबा इथे आणि जरा अनुभव सांगता आले. पण माझं तर हे गमतीचा भाग सोडून द्या, मुंबई दूरदर्शनसाठी माझं खूप असोसिएशन संबंध आहे. एक्झॅक्टली. कसा वाटला आजचा कार्यक्रम आपल्या माध्यमांबद्दल? आज आपण छान गप्पा मारल्यात. कसा वाटला आजचा कार्यक्रम आम्हाला जरूर सांगा. फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता www.facebook.com/ddsahyadri. ईमेल पाठवू शकता sakhisahyadri@gmail.com. युट्यूबवर हा कार्यक्रम तुम्ही बघणार आहातच, तिथे कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन तुम्ही कमेंट नोंदवा www.youtube.com/ddsahyadri. आणि ट्विटर हँडल आहे @ddsahyadri.
तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवणार आहात आणि आज रात्री 11 वाजता हा कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघणार आहातच. नंतर युट्यूबच्या माध्यमातून हा सुद्धा एक छान सकारात्मक बदल आपण म्हणू शकतो, नाही का? आणि जाता जाता या दोघांना तुमचे आभार नाही मानणार, कारण हे तुमचंच माध्यम आहे, त्याच्यामुळे इथे प्रेमाने आलात आणि छान छान अनुभव आम्हाला बोलायची संधी दिली. नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच, पण आज आणखीन एक गोष्ट आवर्जून आपण अभिवादन करणार आहोत एका अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी त्यांच्या विचारांच्या माध्यमातून अनेकांना प्रेरणा दिली आणि ते देत राहणार आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आज त्यांची जयंती आहे. त्यांच्या स्मृतीला आपण अभिवादन करूया आणि कायमच प्रेरित होत राहूया त्यांच्या व्यक्तिमत्वापासून. आणि आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतो आहोत. नमस्कार.